गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 223 प्रकल्प दिलेत, मात्र या प्रकल्पांच्या कामाला विलंब होत असल्यानं याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला सर्वाधिक प्रकल्प दिलेत. यातील प्रत्येक प्रकल्प 150 कोटी आणि त्याहून अधिक 2 लाख कोटींचा आहे. मात्र हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत राज्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यापैकी बऱ्याच प्रकल्पांना अनेक महिन्यांचा कालावधी लागला आणि या विलंबामुळे खर्च तब्बल 25,000 कोटींनी वाढलाय. खर्च आणि वेळेत वाढ होण्यामागचं मोठं कारण म्हणजे तत्कालीन मविया सरकार आणि केंद्र सरकारमधील संघर्ष. यामुळे अनेक निर्णय घेण्यातही वेळ लागल्याची माहिती आहे. मात्र आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानं या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. तर कोणते प्रकल्प आपण रखडले गेलेले आहेत आपण पाहूयात. महाराष्ट्रात 223 प्रकल्प देण्यात आले होते, तर उत्तर प्रदेशात 107 प्रकल्प दिले गेले, बिहारला 85 प्रकल्प दिले गेले, पश्चिम बंगालला 64 प्रकल्प दिले गेले, आंध्र प्रदेश या राज्याला 63 प्रकल्प दिले गेले, गुजरातला 57 प्रकल्प आतापर्यंत दिले गेलेले आहेत. मात्र सगळ्यात जास्त 223 प्रकल्प हे महाराष्ट्राला दिले गेले. 31 मार्च 2022 पर्यंत 223 प्रकल्प देण्यात आले, मात्र त्यासाठी वाढलेला खर्च हा 25,000 कोटी इतका आहे आणि वाढलेला वेळ 9 ते 228 महिने इतका आहे. त्यानंतर 31 मार्च 2018 128 प्रकल्प देण्यात आले होते, 14,000 कोटींचा खर्च वाढला. त्यानंतर 12 ते 192 महिने वेळ वाढला.